नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी आहे ज्ञानवापी मशिदी संदर्भात। ज्ञानवापी मशिदीवर पुढील सुनावणी ही 26 मे रोजी होणार आहे। आज यावर सुनावणी झाली मंगळवारी। ज्ञानवापी मशिदीवर सुनावणी झाली, आता ही सुनावणी 26 मे रोजी होणार आहे। दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय घेतलाय। ज्ञानवापी मशिदी प्रकरणी मंगळवारी वाराणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे। या प्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे। सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता हिंदू पक्षानं सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पहावे, त्यानंतर त्या पुढील सुनावणी करावी अशी मागणी केली। तर मुस्लिम पक्षानं खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती। दरम्यान न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।